वादग्रस्त स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुखीचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न बजरंग दल कार्यकर्त्यांनी केलेला आहे, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने शो पुन्हा सुरू करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी 5 ते 6 जणांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. तापडिया नाट्य मंदिरामध्ये 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता स्टँड अप कॉमेडियन मुनव्वरचा हा शो आयोजित करण्यात आला होता. यासंदर्भात माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते तापडिया नाट्यगृहामध्ये पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर क्रांती चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले, परंतु बजरंग दलाचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नसल्यानं पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्यकर्त्यांची समजूत घातली आणि त्यानंतर हा शो पुन्हा एकदा सुरू झाला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.